मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। सोलापूर शहर हद्दीतील जुने मिल जागेच्या भूखंड घोटाळ्यामधील प्रमुख सूत्रधार कुमार करजगी यांचा जामीन रद्द होण्याचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाला आहे। कुमार करजगी यास जुने मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टच्या मालकीच्या 137 एकर जमिनीच्या घोटाळ्याबाबत 2017 अटक करण्यात आली होती। त्यामध्ये 8 महिन्यानंतर 2017 काही अटींवर कुमार करजगी यांना जामीन देण्यात आला होता, परंतु कुमार करजगींनी कोर्टामध्ये व पोलीस स्टेशनमध्ये नियमित हजेरी न लावणे, जुन्या मिल जागेचे अनधिकृतप्रमाणे लोकांना दान करणे, भाड्याने देणे, खोटे खरेदीखत करून देणे, ट्रस्टच्या सभासदांवर खोट्या तक्रारी करणे, जागा देण्याचे आमिष दाखवणे, अशा प्रकारे दबाव आणून व कोणतेही अधिकार नसताना गैरव्यवहार केल्याने जामीन अटींचा भंग केल्यामुळे ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप अडके यांनी उच्च न्यायालयात जामीन रद्द करण्याबाबत दाद मागितली आहे। या संदर्भात 6 मार्च रोजी केसची पहिली सुनावणी न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर झाली। त्यामध्ये जामीन रद्द करण्याबाबतचे सर्व पुरावे तपासून पुढील सुनावणी 27 मार्च रोजी ठेवली आहे। या संदर्भात डॉक्टर संदीप अडके यांनी प्रसिद्धी पत्रकानुसार दिलेल्या माहितीनुसार गेल्या 35 वर्षांमध्ये कुमार करजगी यांनी प्रचंड फसवणूक करून जुन्या मिल जागेचा गैरव्यवहार केलेला होता, त्यात त्यांचा जामीन पुढील तारखेस नक्कीच रद्द होईल अशी माहिती दिली आहे। हा खटला जुने मिल ट्रस्टच्या बाजूने ॲडव्होकेट रवींद्र संगपाळ व कुणाल पटेल तसेच सरकारी वकील अमित पालकर हे चालवित आहे असे देखील डॉक्टर संदीप अडके यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे।